सांगली जिल्ह्यात 10 तालुके आणि 8 विधानसभा मतदारसंघ आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत, तर इस्लामपूर आणि शिराळा हे मतदारसंघ हातकणंगले लोकसभा क्षेत्रात येतात. मिरज हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. 1962 तिसऱ्या लोकसभेत मिरज मतदारसंघातून काँग्रेसचे विजयसिंहराव डफळे हे निवडून गेले होते. त्यांना 213,659 एवढी मते मिळाली होती. 1967 चौथ्या लोकसभेत सांगली मतदारसंघातून काँग्रेसचे यश डी पाटील हे निवडून गेले होते. त्यांना 204,185 एवढी मते मिळाली होती. 1971 पाचव्या लोकसभेत सांगली मतदारसंघातून काँग्रेसचे अण्णासाहेब गोडखिंडे हे निवडून गेले होते. त्यांना 253,122 एवढी मते मिळाली होती. 1977 सहाव्या लोकसभेत सांगली मतदारसंघातून काँग्रेसचे अण्णासाहेब गोडखिंडे हे निवडून गेले होते. त्यांना 192,125 एवढी मते मिळाली होती. 1980 सातव्या लोकसभेत सांगली मतदारसंघातून काँग्रेसचे वसंतराव बंडूजी पाटील हे निवडून गेले होते. त्यांना 296,189 एवढी मते मिळाली होती. 1980 पोटनिवडणुकीत सांगली मतदारसंघातून काँग्रेसच्या शालिनीताई पाटील या निवडून गेल्या होत्या. 1984 आठव्या लोकसभेत सांगली मतदारसंघातून काँग्रेसचे प्रकाशबापू वसंतराव पाटील हे निवडून गेले होते. त्यांना 304,202 एवढी मते मिळाली होती. 1989 नवव्या लोकसभेत सांगली मतदारसंघातून काँग्रेसचे प्रकाशबापू वसंतराव पाटील हे निवडून गेले होते. त्यांना 361,753 एवढी मते मिळाली होती. 1991 दहाव्या लोकसभेत सांगली मतदारसंघातून काँग्रेसचे प्रकाशबापू वसंतराव पाटील हे निवडून गेले होते. त्यांना 313,906 एवढी मते मिळाली होती. 1996 अकराव्या लोकसभेत सांगली मतदारसंघातून काँग्रेसचे मदन विश्वनाथ पाटील हे निवडून गेले होते. त्यांना 303,023 एवढी मते मिळाली होती. 1998 बाराव्या लोकसभेत सांगली मतदारसंघातून काँग्रेसचे मदन विश्वनाथ पाटील हे निवडून गेले होते. त्यांना 338,900 एवढी मते मिळाली होती. 1999 तेराव्या लोकसभेत सांगली मतदारसंघातून काँग्रेसचे प्रकाशबापू वसंतराव पाटील हे निवडून गेले होते. त्यांना 381,162 एवढी मते मिळाली होती. 2004 चौदाव्या लोकसभेत सांगली मतदारसंघातून काँग्रेसचे प्रकाशबापू वसंतराव पाटील हे निवडून गेले होते. त्यांना 305,048 एवढी मते मिळाली होती. 2006 पोटनिवडणुकीत सांगली मतदारसंघातून काँग्रेसचे प्रतीक प्रकाशबापू पाटील हे निवडून गेले होते. त्यांना 252,732 एवढी मते मिळाली होती. 2009 पंधराव्या लोकसभेत सांगली मतदारसंघातून काँग्रेसचे प्रतीक प्रकाशबापू पाटील हे निवडून गेले होते. त्यांना 378,620 एवढी मते मिळाली होती. 2014 सोळाव्या लोकसभेत सांगली मतदारसंघातून भाजपाचे संजय काका पाटील हे निवडून गेले. त्यांना 611,563 एवढी मते मिळाली होती. 2019 सतराव्या लोकसभेत सांगली मतदारसंघातून भाजपाचे संजय काका पाटील हे निवडून गेले. त्यांना 5,08,995 एवढी मते मिळाली.